नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पार्थ पवारांचं बारामतीमध्ये JCB फुलांची उधळण करत जंगी स्वागत. पार्थ पवारांकडून बारामती मतदारसंघात गाव भेट दौरा सुरू. ढेकेवाडीच्या ग्रामस्थांकडून पार्थ पवार यांचं जल्लोषात स्वागत. पुण्याच्या भोसरीमधील भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार. सुप्रिया सुळेंच्या नाशकातील कार्यक्रमात अजितदादा गटाचे नेते नरहरी झिरवळ यांचा सुळेंसह फोटो. तर जवळगावमधील आरोग्य उपकेंद्राचा सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय. नाशिकमधील सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमस्थळी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं आरक्षणासंदर्भात सुळेंना निवेदन. मराठा आरक्षणावर विरोधी पक्षांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. महाराष्ट्राच्या राजकारणातले शिंदे कर्ण तर फडणवीस अर्जुन तर मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे शरद पवार यांनी घालवलंय. सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर आरोप. अर्जुनानं कर्णाला मारलं होतं एवढं लक्षात ठेवा, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला अंबादास दानवे यांचं उत्तर. राजेश देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट. परळी मतदारसंघातून राजेश देशमुख इच्छुक, जरांगे पाटील यांच्याकडे मागितली उमेदवारी. सांगलीतील काँग्रेस संवाद मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोवरून वाद. मुस्लिम नेत्याचे फोटो नसल्यानं योग काँग्रेस आता प्रवक्ते नाराज झाले. काँग्रेस प्रवक्ते अय्याज यांच्याकडून खरडपट्टी करण्यात आली. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील माढ्यामधून विधानसभेची निवडणूक लढवणार. माझ्यासाठी सर्व राजकीय पर्याय खुले असल्याचे अभिजित पाटील यांचे संकेत. साताराचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. जयकुमार गोरेंविरोधात आता मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल झाली. बोगस FIR दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. संजय गायकवाडांसह तिघांवर गुन्हा दाखल. गायकवाडांनी तलवारीनं केक कापल्याचं प्रकरण. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राज्यस्तरीय लखपती दीदी या मेळाव्याला मोदींची उपस्थिती असेल. वाढवण बंदर संदर्भातील विज्ञान संस्थेचा अहवाल खोटा. वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचा आरोप. नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद. कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. काही भागात आता पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर शिवूर गावात भरलेल्या बाजारामध्ये विक्रेत्यांचं नुकसान झालंय. अमरावतीच्या माधान इथं मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील धुगाव पिंपरी या गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. बीडमधील रामेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. बीडच्या सौताडी येथील रामेश्वर धबधब्याची ड्रोन दृश्य. नागपूर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर ऐन रक्षाबंधन सणाच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा. नागपूरकरांची पाण्याची समस्या मिटलेली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या घरासमोर साचलंय पावसाचं पाणी. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊतांच्या घरासमोर पाणी साचलं. अर्धा तासाच्या पावसानं परिसरात पाणीच पाणी. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानं शेतीपिकांचं अतोनात नुकसान. ओढे नद्यांचं पुराचं पाणी. शेतात आल्यानं पिकं गेली वाहून. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अंगावर वीज पडून मायलेकीचा मृत्यू झाला. सिसारखेडा या गावातली ही घटना आहे. गावातून हळहळ व्यक्त होते. बदलत्या वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. पोतगळती वाढलेली आहे तर उत्पन्नात घट होण्याचा अंदाज असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पुसेगावच्या विश्वनाथ कापसे यांच्या 6 म्हशींना चारातून विषबाधा झाली. 6 पैकी 2 म्हशी दगावल्यात तर शेतकऱ्याचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये 933 पदं रिक्त. आरोग्य यंत्रणा ताण पडलेला आहे. रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी होते. औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरामध्ये 3रा श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी. मध्यरात्री 2 वाजेपासून भाविकांसाठी नागनाथाचं मंदिर दर्शनासाठी खुलं.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची आज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी परळीमधील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह 5,000 क्विंटलपासून फुलांची आरास. श्रावणातील तिसऱ्या सोमवार निमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची मांदियाळी. भीमाशंकरचे मुख्य शिवलिंगकार आकर्षक सजावट. वाशिमच्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. अभयारण्यामधील काटेपूर्णा प्रकल्पात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह. कोल्हापुरात रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदेच्या कटआउटला राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय रक्षाबंधन सण. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांकडून बहिणीच्या घरी जात रक्षाबंधन सण साजरा. जिव्हाळ्याचं माणसं आले की एकत्र येतातच असं केलं वक्तव्य. नागपुरात महाराष्ट्र शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. संपकरी डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून लाडक्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा. दानवेंकडून बहिणीला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. भाजप नेत्या नवनीत राणांचा सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन सण साजरा झाला. तर अमरावतीच्या कार्यालयात रवी राणांना राखी बांधण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. वाशिमच्या वनोजात तिसरा श्रावण सोमवार यात्रा सोहळा उत्साहात साजरा. हर घर महादेवच्या घोषणेनं कावड यात्रेला सुरुवात झाली. पुण्याच्या आळंदीत रक्षाबंधन निमित्त ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी कुटुंबांकडून सोन्याची राखी अर्पण. सोन्याची राखी अर्पण करण्याचं वारकरी कुटुंबाचं तिसरं वर्ष. गोंदियाच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्यात. शाळेकडून रक्षाबंधन ऐवजी आता वृक्षबंधन हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. वृक्षांच्या संरक्षणासाठी जबाबदारी घेण्यासाठी हा उपक्रम. नाशिकच्या येवल्यातील लासलगावमध्ये बस उपलब्ध होत नसल्यानं महिलांचे हाल. रक्षाबंधनाच्या दिवशी गावी जाण्यासाठी बस स्थानकावर महिलांची मोठी गर्दी. जास्तीत जास्त एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा. बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार. प्रतिदिवस 1.5 ते 2,000 लाभार्थ्यांना लाभ होणार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जळगावात बिबट्याचं वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. महावितरणनं दिवसा वीज सोडण्याबाबत बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गच्या दोडामार्गामधील तिलारी घाटमाथ्यावर 2 पिल्लांसह अस्वलाचं दर्शन. पिल्लांसोबत खेळतानाचा अस्वलाचा व्हिडिओ पर्यटकांकडून मोबाईलमध्ये कैद करण्यात आलाय. चंद्रपूरच्या मूल परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू. घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता सापडलाय मृतदेह. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये समुद्रात बोट बुडून 3 खलाशांचा मृत्यू तर एकानं पोहत समुद्र किनारा गाठला. समुद्रातील दाट धुक्यामुळे बोट दगडावर आदळल्यानं पलटी झाली. जळगावात संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम बंद पाडलंय. रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं गाळण तारखेडामधील ग्रामस्थ आक्रमक. सांगलीच्या 32 शिराळामध्ये तरुणाकडून पिस्तूल दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न. मिरवणुकीमध्ये तरुणांना दाखवली पिस्तूल. मिरवणुकीमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रो गोविंद लीगच्या विजेतेपदाचा आता ती सातारा सिंघम संघानं मान मिळवलेला आहे. कोल्हापूर किंग्ज संघाला पराभूत करत 25 लाखांचं पारितोषिक जिंकलं.